नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असता याच पार्श्वभूमीवर नेरूळ तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेरूळ ब्लॉक काँग्रेस कमिटी निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री चंद्रपूर विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक संतोष शेट्टी आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उद्घाटन समारंभी सत्तेच्या मागे जातात त्याला सत्ता बोलत नाही व नव्याने सुरुवात करून मजबूतीने निवडणुकीला सामोरे जाणार असे मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. आता गणेश नायकापासून रोज एक एक गुरुज त्यांचा ढसळतोय, असला मजबूत सातत्यानं निष्ठा बदलवणं त्याला मजबूती म्हणता येत नाही. जे सत्तेच्या मागे जातात त्याला मजबूती म्हणता येईल का? त्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका. काँग्रेस पक्ष ताकदीनिशी लढेल आणि आहे खरं आहे की अनेक वर्षापासून जी सत्ता नव्हती त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये थोडासा अनासा होती, थोडासा शिथिलता होती, पण ते झटकून आम्हाला पुढे जायचं आहे. त्याची सुरुवात नेरूळच्या या तालुक्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सुरुवात करतो. सगळे नेते आहेत तुमच्याकडे, आम्हाला नेत्याची काय, आम्ही सगळे नेते आहोत. आमचा प्रत्येक कार्यकर्ता नेता आहे आणि आमचा माणूस प्रत्येक नेता आहे. त्यामुळे नेता कसला पाहिजे नाही, कार्यकर्त्यांची आवश्यकता. आजच्या एवढ्या छोट्याशा तालुक्याच्या संपर्क कार्यालयात तुम्ही पाहताय किती लोक आहेत. याचा करता तो आत्मविश्वास आता आमच्या कार्यकर्त्यांचा दुरावला आहे, वाढला आहे आणि मजबूतीनं पुन्हा या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत. चिंता नाही आहे, आम्ही स्वतः लक्ष घालणार आहोत. दर 15 दिवसात आता निवडणुकीमध्ये दर आठवड्यातून काँग्रेसचा मंत्री किंवा नेता या ठिकाणी येईल, लोकांशी संपर्क करेल, आमच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करणार आणि आम्ही सगळेजण एकत्र ताकदीनं या निवडणुकीला पुढे. वाटाघाटीला सुरुवात झाली नाही पण मला असं वाटतं की वाटाघाटीमध्ये अडचणी येणार नाही. ज्या त्या पक्षाच्या ताकदीनुसार त्या ठिकाणी योग्य सन्मान तिन्ही पक्षाच्या लोकांच्या संदर्भात जे आता आघाडीचं सरकार चाललेलं आहे, महाविकास आघाडीचं उत्तम समन्वय आहे. कोणी कितीही म्हणले तसाच समन्वय या निवडणुकीत तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला माहीत आहे की आमची ताकद 26 नगरसेवकापर्यंत होती. यापूर्वी एकदा 26 नगरसेवकही निवडून आले होते, ते आमच्या कौशिकजींच्या अध्यक्षांच्या त्यावेळेस संस्थानही आले होते. मागच्या वेळेस 10 नगरसेवक होते, एनसीपीचे 19 होते. ते सगळं तुम्ही आमची त्याच्यावर ताकद, आम्ही किती ताकदीनं लढतो यावर पुढचा निर्णय असणार. नेरूळ ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उद्घाटन सोहळा समारंभ, वाढदिवसाचे अभिष्टचिंतन आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले. भरभरून हा जो प्रतिसाद आहे, आज काँग्रेस पक्षाने जी ताकद माझ्या मागे दिलेली आहे, मी आज काँग्रेस पक्षाचा छोटासा जे कार्यकर्ता आहे, नवी मुंबईमध्ये नेरूळ सारख्या छोट्याच्या विभागामध्ये रणशिंग आता फुकलेला आहे, त्या अनुषंगाने आज हे कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि आज माझा वाढदिवस होता. येणाऱ्या महापालिकेत आमचाच महापौर असेल, काँग्रेसचाच महापौर असेल, जर हे काँग्रेसचे आमचे नेतेमंडळी आमच्यामध्ये ठाम उभे आहेत, त्यामुळे तुम्हाला मी शब्द देतो की येणारा महापौर हा आमचा काँग्रेसचाच असणार. काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, कौशिक साहेब आहेत, संतोष शेट्टी साहेब, लाड साहेबांनी भाषणात बोललेत. खरोखरच सांगतोय, आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे. आम्ही काँग्रेसप्रेमी आहोत, आम्ही काँग्रेस पक्षाचं आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. महाआघाडी होईल निवडणुकीमध्ये, तोपर्यंत आम्ही काँग्रेस पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणार आणि काँग्रेस पक्षाचा महापौर कसा बसेल याकडे आमचं लक्ष असेल. कॅमेरामन बादशाह सोबत कविता लोखंडे यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.